आपण कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहोत, त्यामुळे शिस्त पाळा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल. इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचं प्रतिपादन. आपण कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर असल्यानं शिस्त पाळा, अन्यथा गंभीर परिणामाला सामोरं जावं लागेल. इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचं प्रतिपादन. संपूर्ण जगभरासह राज्यात कोरोना विषाणूचं संकट निर्माण झालंय, त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय. अशा स्थितीत आपण सर्व शासकीय नियमांचं पालन करून या संकटाला धीरानं सामोरं जाण्याची गरज आहे, असं प्रतिपादन थोर इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केलंय. यावेळी कोरोना महामारीविषयी सडेतोड आणि आक्रमक विचार मांडताना श्रीमंत कोकाटे काय म्हणाले पाहूयात. कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी प्रत्येकानं सतर्क राहणं ही काळाची गरज आहे, असं देखील त्यांनी सांगितलंय. कोरोना हे मानवी समुदायावरचं जगातलं सगळ्यात मोठं संकट आहे. अमेरिका, इटली, स्पेन, इंग्लंड, फ्रान्स, जर्मन सारख्या प्रगत राष्ट्रांना देखील कोरोनाने घेरलेलं आहे. अक्षरशः या देशामध्ये मृत्यूचं थैमान चालू आहे आणि या कोरोनाने भारतामध्ये देखील शिरकाव केलेला आहे. पहिली स्टेज संपवून दुसरी स्टेज संपवून आता आपण तिसऱ्या स्टेजच्या उंबरठ्यावरती आहोत. भारताला देखील या कोरोनापासून खूप मोठा धोका आहे. हजारोच्या संख्येनं कोरोनाचे पेशंट वाढत आहेत. 2 दिवसापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री माननीय कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की भारतीय लोकांनी याकडे जर का गांभीर्याने नाही पाहिलं आणि शिस्त जर नाही पाळली तर येत्या सप्टेंबरपर्यंत भारतामध्ये सुद्धा 58% कोरोनाग्रस्त पेशंट आपल्याला दिसून येतील. म्हणून हा अत्यंत गंभीर धोका आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार, भारत सरकार किंवा जे प्रशासन जे काही नियम घालून देतं त्या नियमाचं आपण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. दूध, फळं आणि भाजीपाला जर का आपण 15 दिवस नाही खाल्ला तर आपण मरणार नाही. जे घरामध्ये उपलब्ध अन्नधान्य आहे, कडधान्य आहे, त्याचा वापर करा. आणि सदन लोकांना मी अत्यंत नम्र विनंती करतो, जे लोकप्रतिनिधी आहेत, सदन लोक आहेत, त्यांनी आपल्या गावातील, नगरातील, गल्लीतील, सोसायटीतील कोणीही उपाशीपोटी झोपता कामा नये. सर्वांना सढळ हाताने मदत करा. आपण छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, महात्मा फुलेंचा वारसा सांगतो. संकटकाळी शिवाजीराजे आपल्या रयतेला म्हणाले होते, आपल्या अधिकाऱ्यांना म्हणाले होते की आपल्या तिजोरीवरती 2 लाख लारी बोजा पडला तरी चालेल, पण आपल्या राज्यातला कोणीही उपाशीपोटी झोपता कामा नये, प्रत्येकाला अन्नधान्य द्या. संत तुकाराम महाराजांनी दुष्काळाच्या काळामध्ये स्वतःचं जे काही अन्नधान्य होतं, कोठार होतं, ते जनतेसाठी खुलं केलं. दुष्काळामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी गावागावामध्ये जाऊन लोकांना मदत केली, अन्नधान्य दिले, झुणका भाकरी दिली, तो वारसा आपल्याला आहे. त्यामुळे सर्वांना सदळ हाताने मदत करा. आणि अशा संकट समय एक चांगली गोष्ट ही आहे की आपल्या राज्याला मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री माननीय राजेश टोपे हे अत्यंत चांगले मंत्री लाभलेले आहेत. ते अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने काम करत आहेत. म्हणून आपल्या जनतेला देखील मी विनंती करतो की आपण मुख्यमंत्री फंडासाठी सढळ हाताने मदत करा. आणि सर्वात महत्वाचं, घराबाहेर पडू नका, शिस्त पाळा. आपले पोलीस, नर्सेस आणि डॉक्टर्स जीव धोक्यात घालून रात्रंदिवस काम करत आहेत. त्यामुळे कोणतेही कारण सांगून घराबाहेर पडू नका. जगामध्ये कोरोनाला आणखीन कुठल्याही स्वरूपाचं विशिष्ट औषध उपलब्ध नाही, त्यामुळे आपण घरात थांबणं हाच यावरती सर्वात मोठा इलाज आहे. आपण एकांतात राहिलं पाहिजे. एकांतात जर नाही राहिला तर देहांत, एकांत नाहीतर देहांत. कोरोनाग्रस्त असणं हा काही गुन्हा नाही, पण हे टाळता येईल. आपण जर का घरी थांबलो तर निश्चितपणे टाळता येईल. अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. जगामध्ये अनेक अभिनेते, अनेक राजकीय नेते, अनेक लोकप्रिय नेत्यांना आणि सामान्य लोकांना सुद्धा कोरोनाची लागण झालेली आहे. साताऱ्यामध्ये 2 दिवसापूर्वी एका कोरोनाग्रस्ताचं निधन झालं. कोणी नातेवाईक त्याच्या अंत्यविधीला फिरकले नाहीत, तर तिथल्या सातारा नगरपालिकेचे कर्मचारी आणि सातारा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा अंत्यविधी केला. अनेक ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण ज्यांचा मृत्यू झालाय त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी नातेवाईक फिरकत नाहीत. आपल्याला कोरोना झाल्यानंतर भविष्य काळामध्ये कोणी वाचवणार नाही. भारताची लोकसंख्या सुमारे 130 कोटी आहे आणि ही जर का तिसऱ्या टप्प्यामध्ये हे जर का सोसायटीमध्ये स्प्रेड झालं तर हा खूप मोठा धोका आहे. म्हणून आपल्याला अत्यंत नम्रतेची विनंती करतो, घरी थांबा, घर सोडू नका.
कोणतेही कारण सांगून घराबाहेर पडू नका, हीच आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे.